लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध झालेल्या कथित हिंसेच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या चार सदस्यीय केंद्रीय पथकानं काल कूचबिहारला भेट दिली या पथकाच्या सदस्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याची बाजू ऐकून घेतली कथित मारहाणीमुळे कार्यकर्त्यांना झालेल्या दुखापतींची त्यांनी पाहणी केली हे पथक आज दक्षिण चोवीस परगणाला जाऊन हिंसाग्रस्त लोकांच्या भेटी घेणार आहे यावेळी हे पथक डायमंड हार्बर आणि संदेशखाली इथं विशेषत्वानं भेट देणार आहे या पथकामध्ये संयोजक विप्लव देव आणि ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्यासह सर, राज्यसभेच्या दोन सदस्यांचा समावेश आहे